उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. सुका बोंबील मसाला बनवण्यासाठी आपण इकडे सगळ्यात आधी 5-6 सुके बोंबील स्वच्छ साफ करून घेतले आणि मग ते चांगले धुवून घेतले आहेत. आपण इकडे लोखंडाच्या तव्यामध्ये 2 चमचे तेल तापवून घेतले आहे. आता आपण यात आलं लसणाची पेस्ट टाकूया. या रेसिपीसाठी तेल थोडं व्यवस्थित चांगलं घ्यायचं. या पेस्टचा कच्चा वास आपल्याला घालवायचा आहे. आता आपण यात हे सुके बोंबील टाकून घेऊया. ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत या तेलावर, म्हणजे त्यांचाही उग्रवास जातो. आता आपण यात 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊया. हे कांदे आपण लांबट चिरून घेतले आहेत. चवीप्रमाणे मीठ आताच टाकून घेऊया, म्हणजे आपला कांदा व्यवस्थितपणे शिजतो. त्याला पाणी सुटते छान असं. यात आपण एक उभं चिरलेलं बटाट टाकून घेऊया. हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रच टाकायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थितपणे शिजतात. बटाटे कापून आपण पाण्यामध्ये ठेवले होते, नाही तर मग ते काळं पडते. हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता कांद्याला जे पाणी सुटेल त्यातच आपला बटाट छानपैकी शिजेल, म्हणून आपण हे सुरुवातीलाच टाकलं आहे. हे 5 मिनिटांसाठी व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित आता परतून झालं आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा मोकळा झाला आहे आणि त्याचा कलर सुद्धा बदलला आहे. आता आपण यात हळद टाकूया आणि 1.5 टेबलस्पून मिक्स मसाला टाकूया. 3-4 कोकम आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. हे आपण लोखंडाच्या तव्यावरती करतो म्हणून खूप सुंदर टेस्ट येते त्याला आणि भाकरीबरोबर ते एकदम अप्रतिम लागते. तुम्ही हे वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. छान अशी टेस्ट येते आपल्या साध्या जेवणाला. हे पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत छानपैकी आणि मग झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत. आपला हे कांदे बोंबील आणि बटाट व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये परतवून घेतलं आहे. आता आपण ह्याला झाकण लावून 1-10 मिनिटं व्यवस्थित शिजू देणार आहोत. हे आपण सुकं करतोय म्हणून यात पाणी नाही टाकायचं आहे. झाकण ठेवल्यावर आतल्या छान असं पाणी सुटते आणि ते व्यवस्थितपणे शिजते. आपला हा सुका बोंबील मसाला आता तयार झाला आहे. ह्याला आपण अधूनमधून मिक्स करून घेतला होता चमच्याने. बघा किती छान दिसत आहे, किती छान कलर आहे आला आहे आणि इकडे एकदम सुंदर असा सुवास सुटला आहे. याला आता आपण सर्व्ह करून घेऊया. आपली ही रेसिपी आता छान तयार झाली आहे. आपण तिच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही सर्व्ह करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि उदरभरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.